संगमनेश्वरा मधील क्रीडा संकुलाच्या समोर असलेल्या अभंगमाळा या ठिकाणी अनधिकृतपणे सुरू असलेले बांधकाम पाहण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी गेले होते, मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई न करता ते परत फिरलेत। सदरचं बांधकाम न पाडल्यास उपोषणाला बसणार असा इशारा किसन शिवराम अभंग यांनी सी24 ताशी बोलताना दिलाय। संगमनेश्वरामधील अभंगमाळा या ठिकाणी विष्णू शिवराम अभंग हे राहतात। त्यांचे वडील मयत शिवराम रामचंद्र अभंग यांची जमीन आहे। या जमिनीवरती त्यांची गिरणी आहे। ही गिरणी त्यांनी मयत लहाणू रामचंद्र अभंग यांना चालवण्यासाठी दिली होती, मात्र त्यांनी वीज वितरण कार्यालयाला खोटी कागदपत्रे सादर करून वीज कनेक्शन स्वतःच्या नावावर करून घेतलं। सद्यस्थितीमध्ये ही गिरणी मयत लहाणू अभंग यांचा मुलगा वाल्मिक लहाणू अभंग हा चालवतोय। त्यांना आमच्या संमतीविना ही गिरणी अनधिकृतपणे पाडली आणि त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे। या बांधकामाला आम्ही विरोध केला असता वाल्मिक अभंग आणि त्यासोबत आणखीन दोघे जण यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला दम दिला आहे, आमचीच जमीन आहे, तुमचा काहीही संबंध नाहीये, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या अशी दमदाटी त्यांनी केली आहे। याबाबत आम्ही शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी आम्हाला कोणतीही मदत केली नाही। पोलीस स्टेशनमधील एक अधिकारी वाल्मिक अभंग यांना साथ देतोय। हा अधिकारी आमची फिर्याद घेत नाहीये। तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी या प्रकरणात लक्ष घालून सदरच्या अनधिकृत बांधकाम काढून टाकावं, अन्यथा आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार आहोत असा इशारा किसन शिवराम अभंग यांनी सी24 ताशी बोलताना दिलाय। नाव किसन शिवराम अभंग, राहणार अभंगमाळा संगमनेर। मी आमच्या शेतजमिनीमध्ये वडलोपारच्या जमिनीमध्ये राहत आहे। आमच्या इथे आमच्या चुलत बंधू वाल्मिक लहाणू अभंग यांनी आमच्या जागेमध्ये अतिक्रमण करून नवीन घर बांधण्याचा प्रयत्न करत आहे, नवीन बांधत आहे। त्या आम्ही त्याला विचारणा केली असं त्यांनी आम्हाला हे केलेलं नाही, सहकार्य केलेलं नाही। आम्ही नगरपालिकेत जाऊन बांधकाम विभागाकडे बांधकामाची चौकशी केली। ते त्यांना बांधकाम पाडण्यासाठी तिथं पाठवलं होतं, पण त्यांनी आमची दखल नाही। नगरपालिकेचे माणसं तिथे गेले असता ते GCP आणि इतर साहित्य माणसं बांधकाम रोखू शकले नाही आणि पाडू शकले नाही। ते परत आलेले, त्याच्यात काय झालं बा ते आम्हाला काही कळालेलं नाही आहे, काय खुलासा झाला तो। तुम्ही अर्ज कधी दिला होता? आम्ही 24 तारखेला दिलेला आहे। अर्ज काय म्हटला आहे? आम्ही बेकायदेशीर बांधकाम पाडून मागितलं आहे बिना परवा। आम्ही नगरपालिकेत अर्ज दिला होता बिना परवा बांधकामाबाबत चौकशी केली होती, तर ते म्हणले बिना परवानगी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, ते पाडून मिळावे आम्ही असं त्यांना विनंती केलेली आहे। अर्ज दिला होता त्याप्रमाणे नगरपालिकेचे लोक आले होते ते गाडी GCP घेऊन, पण सदर व्यक्तीने त्यांना त्यांची काय बातचीत झाली ते माहीत नाही आणि नगरपालिकेने कारवाई झालेली नाही आहे। बांधकाम चालूच राहिलेलं आहे आणि ते आम्हाला त्वरित पाडून मिळावे, नाही त्वरित पाडून मिळावे, नाही पाडून नाही मिळाल्यास आम्ही आमचे बंधू विष्णू शिवराम अभंग, किसन शिवराम अभंग, सुनील शिवराम अभंग आणि आमचं सर्व कुटुंब उपोषणाला बसणार आहे। आम्हाला तर आमच्या मोठा अन्याय होणार आहे, त्यासाठी त्वरित कारवाई व्हावी अशी विनंती। शाहीर शेख सी24 तास संगमनेर।